कोपरगाव शहर पोलिसांनी संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज समोर असलेल्या बेशिस्त वाहन पार्किंगवर धडक कारवाई करत जवळपास 12 दुचाकी जप्त केल्या आहे. सदर कारवाईने बेशिस्त वाहन पार्किंग करणाऱ्या वाहन चालकांना चाप बसण्यास मदत होणार आहे. याबाबत अधिक माहिती अशी की कोपरगाव शहरालगत असलेल्या संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज समोर व गोदावरी दूध संघासमोरील रस्त्यावर शेकडो वाहने बेशिस्तपणे पार्क केलेली असतात. या रस्त्यावर संजीवनी कॉलेज, कोल्हे सहकारी साखर कारखाना, गोदावरी दूध संघ, रेल्वे स्टेशन, जिनिंग प्रेसिंग औद्योगिक वसाहत असलेल्या या कायम मोठी वर्दळ असते. त्यामुळे बेशिस्तपणे पार्क केलेल्या वाहनांचा त्रास या रस्त्याने वाहतूक करणाऱ्या नागरिकांना होत असतो. याबाबत अनेक नागरिकांनी तक्रारी शहर पोलीस ठाण्यात दिल्या होत्या. सदर तक्रारीची शहर पोलिसांनी दखल घेत आज शुक्रवार दिनांक 9 डिसेंबर 2022 रोजी संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज समोर असलेल्या बेशिस्त पार्किंगवर धडक कारवाई करत जवळपास 12 दुचाकी जप्त केल्या असून पुढील कारवाई शहर पोलीस करत आहे. शहर पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र स्वागत होत असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून शहरातील अनेक ठिकाणी होणाऱ्या बेशिस्त वाहन पार्किंगवर कारवाईची मागणी केली आहे. यस 24 मराठीसाठी अनिल दीक्षित, कोपरगाव.